दिवाळी भेट म्हणून दूध बिल फरकापोटी गोकुळ दूध संघानं एकशे एक शेक कोटी रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलाय तेवीस ऑक्टोबरपर्यंत ही रक्कम दूध संस्थांकडे वर्ग केली जाणार आहे म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर दोन रुपये ऐंशी पैसे तर गाईच्या दुधासाठी एक रुपये ऐंशी पैसे दूध बिल फरक जाहीर केलाय पण डिबेंचर्सच्या नावाखाली दूध बिल फरकातून प्रति लिटर पंचावन्न पैसे कपात केले जाणार आहेत त्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे गोकुळू दूध संघानं दरवर्षीप्रमाणे दूध बिल फरक जाहीर केलाय म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर दोन रुपये ऐंशी पैसे आणि गाईच्या दुधासाठी एक रुपये ऐंशी पैसे दूधबिल फरक जाहीर करण्यात आलाय म्हशीच्या दुधासाठी छप्पन्न कोटी अडतीस लाख गाईच्या दुधासाठी सत्तावीस कोटी नव्याण्णव लाख डिबेंचर्सच्या व्याजाचे व्याजा सात कोटी तेरा लाख दूध दर फरकाच्या व्याजाचे तीन कोटी एकतीस लाख आणि लाभांश म्हणून सहा कोटी एक्कावन्न लाख रुपये उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत एकूण एकशे एक कोटी चौतीस लाख रुपये दिवाळी भेट म्हणून शेतकऱ्यांना मिळतील असं संघाच्या अध्यक्षांनी जाहीर केलंय पण संघानं जाहीर केलेल्या दूध बिल फरकातील प्रति लिटर पंचावन्न पैसे डिबेंचर्सच्या नावाखाली कपात केले जाणार आहेत परिणामी म्हैस दूध पुरवठादारांना प्रत्यक्षात दोन रुपये पंचवीस पैसे तर गाईचं दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना दूध बिल फरक म्हणून एक रुपये पंचवीस पैसे मिळणार आहेत एकीकडे गाईच्या दूध खरेदी दरात केलेल्या कपातीवरून दूध उत्पादक संतप्त आहेत आता डिबेंचर्स कपातीच्या मुद्द्याची त्यामध्ये भर पडू शकते